कांजूरमार्ग मेट्रो 3 कारशेडवर स्थगिती कायम आहे. कारशेड बाबत राज्य सरकारला दिलासा मिळालेला नाही. तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिलाय. केंद्र आणि राज्य सरकारमधील चर्चेमुळे लगेच सुनावणी नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. कांजूरमार्ग मुंबई मध्ये मेट्रो कारशेड 3 संदर्भात स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. कारशेड बाबत राज्य सरकारला अजूनही कोर्टाने दिलासा दिलेला नाहीये. तातडीने सुनावणी घेल्यास उच्च न्यायालयाने नकार दिलाय. कांजूरमार्ग कारशेड बाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील चर्चेमुळे लगेच सुनावणी नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. जनतेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय देऊ असंही हायकोर्टाने म्हटलंय. अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. रात्री 12 वाजल्यापासून शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त 5 पेक्षा जास्त लोक एकत्र जाण्यास मनाई करण्यात आली. समाज माध्यमांवरही पोलिसांची करडी नजर आहे. एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब आज आंदोलकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. शनिवारी सह्याद्रीवर भाजप नेते आणि अनिल परब यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या बैठकीतही संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. कोणताही कर्मचारी कामावर परतलेला नाही. आज कार्तिकी एकादशी निमित्त आझाद मैदानात विठ्ठलाच्या मूर्तीचा अभिषेक करणार आणि सरकारला सुबुद्धी येवो असं साकडं घालणार असल्याचं ते म्हणालेत. लेखी आश्वासनानंतर संप मागे घेतला जाईल असं त्यांनी म्हटलंय. सोलापुरातील बसस्थानकावर प्रवाशांची दररोज लूट सुरू आहे. सोलापुरातून बसस्थानकामध्ये खासगी वाहनं प्रवाशांची बक्कळ लूट करत असल्याचं दिसून आलंय. तशा तक्रारीही प्रवाशांनी केल्या आहेत. फेब्रुवारी मार्च दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा साथरोग तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट सौम्य असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे चाचण्या लसीकरण यावर भर देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. रविवारी नव्या रुग्णांचा आकडा 1020 वर गेलाय. मुंबईतही 247 रुग्ण रविवारी वाढलेत तर मुंबईतला रिकव्हरी रेट 97% गेलाय. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामध्ये लासलगावात प्रत्येक दुकानात जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन दुकानदारांना लसीकरण झालं की नाही ते विचारत आहेत. ज्यांनी ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी तातडीने लस घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हर घर दस्तक या अभियानाला निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रानं सहभाग नोंदवलाय. ग्रामीण भागातून याला चांगला प्रतिसाद मिळत असून लासलगाव शहरामध्ये याला अल्प प्रतिसाद मिळतोय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा घेणं बंधनकारक आहे. लसीकरण न घेतल्यास वेतन रोखण्याचे निर्देश जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24